नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिमारू राज्य हा बिहारवरचा डाग पुसून टाकण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये केरन भागात दोन दहशतवादी ठार कुपवाड्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी क्रांतिकारकांचं पुण्यस्मरण वंचितांचा सर्वांकष विकास हेच राज्य सरकारचं ध्येय असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात सावित्रीबाईंचं सा भव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा आणि एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार पिंपरी चिंचवडमध्ये नमस्कार वृत्त बिहारचा विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून येत्या पाच वर्षाच्या आत बिहारला बिमारू राज्य या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया इथं घेतलेल्या जाहीर ते आज बोलत होते गेल्या पंचवीस वर्षापासून असलेल्या नितीश लालू यांच्या मक्तेदारीला मोडून काढत आता तिथे खऱ्या अर्थानं परिवर्तन होणं आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीतल्या विकासाची गंगा बिहारपर्यंत का पोचू शकली नाही याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं बोधगया इथे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून पर्यटन व्यवसाय वाढला तर रोजगार वाढतील मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे असंही ते म्हणाले ता हो, साल के भीतर भीतर हम बिहार भी को बीमारू राज्य से बाहर निकाल देंगे भाई दरम्यान बिहार हे बिमारू राज्य आहे या मोदींच्या आरोपात तथ्य नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज एका निवडणुकीत सांगितलं राजस्थान आणि प्रदेश यांच्यात विकासाच्या तुलनेत बिहार कुठे आणि किती कमी आहे त्याची आकडेवारी मोदींनी सादर करावी असं म्हणाले मोदी आपल्या भाषणात व्यक्तिगत आणि तथ्यहीन आरोप करतात असं सांगून नितीश कुमार म्हणाले की येण्याची शक्यता नाही जगभरात इस्लामी दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याविरोधात संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं वारं वारंवार स्पष्ट होत भारत पाकिस्तान सरहद्दीवर पाकिस्तानकडून सतत युद्धबंदी कराराचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी होत आहे आजही जम्मू काश्मीरमधल्या केरन भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्थान घातल कुपवाडा जिल्ह्यात घुसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या तंगधार अभियानादरम्यान एका जवानाला वीरमरण आलंय तर दोन जवान जखमी झाले आहेत वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेमध्ये मंजूर व्हावं यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आहे आज नवी दिल्लीत व्यापाऱ्यांच्या एका परिषदेत ते बोलत होते एकदा संसदेत हे विधेयक मंजूर झालं म्हणजे त्यात आवश्यक ते बदल नंतर सहज करता येतील आणि अशा अत्यावश्यक बदलांसाठी सरकार नेहमीच तयार असेल असे असंही म्हणाले लोकसभेत वस्तू आणि विधेयक मंजूर झालं असून राज्यसभेत मात्र काँग्रेस डावे पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्या ते मंजूर होऊ शकलेलं नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही विरोधी पक्षांना विनंती केली आहे पेच प्रसंग सोडवण्याकरता काँग्रेसकडून काही विवेकी प्रस्ताव आल्यास ते मान्य करायला सरकार खळखळ करणार नाही असं आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं विरोधी पक्षांनी समन्वयाची भूमिका घेतल्यास संसदेच्या विद्यमान पावसाळी अधिवेशनात आठ महत्वाची विधेयकं मंजूर होऊ शकतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारतीय लढ्याला एकोणीसशे बेचाळीस साली नवा आयाम मिळाला भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना चले जाव असा अंतिम इशारा दिला आणि नऊ ऑगस्ट पासून क्रांतीचं नवं पर्व सुरू झालं या घटनेला आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीसला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ब्रिटिशांविरोधात उठाव करत स्वतंत्र भारताचा ठराव मांडला आठ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीनं ठराव मंजूरही केला तोवर भारत ब्रह्मदेश सीमेवर जपानी सैन्य दाखल झालं होतं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या पॅलेसमध्ये केलं तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर केली या तरुण पण धाडसी अरुणा आसाफ अलीनं नऊ ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली गांधीजींच्या करू वा मरू या भाषणानं भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला मोर्चे संप अशा विविध मार्गांनी जनता ब्रिटिशांविरोधात निषेध नोंदवत होती काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पूर्ती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटल झालं हे नक्की ऑगस्ट क्रांतीमध्ये महाराष्ट्राचा सहभाग आणि महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य लढ्याचं वैशिष्ट्य याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक अमरेंद्र धनेश्वर आज आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार नऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण असं म्हणतो की स्वातंत्र्य लढा आपण अनेक वर्ष दिला पण एकोणीसशे बेचाळीस सालाचा आणि त्यासुद्धा नऊ ऑगस्टचं महत्व काही खूपच वेगळं आहे म्हणजे त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्याकडे चालायला लागलो असं आपल्याला म्हणायला लागेल तर नऊ ऑगस्ट या ऑगस्ट क्रांती दिनाचं एकूणच आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान काय असं म्हटलं तर तुम्ही त्याचं काय वैशिष्ट्य सांगाल माझ्या मते हा मोठ्या आपल्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचा एक शेवटचा अत्यंत गौरवशाली असा अध्याय होता आणि त्याला एक जागतिक मीती त्याची पाहिली तर ती अशी होती की दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी त्याला लाभलेली आहे ते एक डायमेन्शन म्हणजे मीती आपण म्हणू दुसरं दुसरं महायुद्ध हे त्याच्यामध्ये दोन पक्ष होते एक ब्रिटन आणि फ्रान्स आणि युरोपातली काही लोकशाही राष्ट्र मग त्याच्यात नंतर अमेरिका आणि शेवटी रशिया सामील झाला आणि दुसऱ्या बाजूला अक्षराष्ट्र म्हणायचे दोस्त राष्ट्र आणि अक्षरराष्ट्र या अक्षर जपान जर्मनी इटली हे तीन मुख्य होते तर ब्रिटनला या युद्धामध्ये विजय मिळावा आणि म्हणजे ब्रिटनची सरशी व्हावी यासाठी भारताचा सहभाग त्याच्यामध्ये भारत म्हणण्यापेक्षा हिंदुस्थान म्हणणे जास्त योग्य ठरेल कारण स्वातंत्र्य पूर्व कालापूर्वी हिंदुस्तान एक होता तर हिंदुस्तानचा सहभाग व्हायला पाहिजे तो तो गृहीत धरू नका जर तुम्हाला आमचा सहभाग आणि आमचं सहकार्य हवं असलं तर तुम्ही आम्हाला स्वातंत्र्याची हमी द्या अशी मागणी महात्मा गांधींनी आणि इतर स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांनी केली आणि ती हमी द्यायला ब्रिटिश सरकार तयार नव्हतं त्यांनी क्रिप्स नावाच्या त्यांच्या एका नेत्याला पाठवलं आणि क्रिप्स योजना किंवा क्रिप्स शिष्टाई म्हणतात ती झाली तर महात्मा गांधींनी सांगितलं दिस इज अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ क्रॅशिंग बँक म्हणजे एखाद्या बँकेची बुडीत खाती एक बँक चालली आणि त्या बँकेचा तुम्ही आम्हाला चेक दिलात तो पण पुढच्या कुठल्या तरी तारखेचा तसा प्रकार आहे कारण तुमचीच सत्ता टिकेल की नाही माहित नाही तुमचं साम्राज्य टिकेल की नाही माहिती नाही तर अशी परिस्थिती होती असे दोन एकदम अटीतटीचा प्रसंग आलेला होता या जगाच्या आणि भारताच्या इतिहासात बरोबर आणि चले जावचा नारा त्याच काळामध्ये दिला गेला आणि नऊ ऑगस्टला आपल्या मुंबईतल्या गोवालिया टँक तेव्हा आपण म्हणायचो आता ऑगस्ट क्रांती मैदान त्याला म्हणतो त्या ठिकाणी अरुणा असफ अलींसारख्या सारख्या एका तरुण अशा महिलेने तिथे झेंडा फडकवला आणि मुंबईत सुद्धा एका क्रांतीला सुरुवात झाली असं म्हणता येईल पण तरी सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मुंबई काय किंवा महाराष्ट्राचं काय खूप मोठं योगदान आहे तर त्याच्याविषयी आपण या निमित्तानं काय सांगू शकाल मुंबई हे फार महत्वाचं केंद्र होतं अशासाठी एक तर सात आठ ऑगस्टला काँग्रेस पक्षाच्या महा समितीची म्हणजे सी ज्याला म्हणायचे तर त्यांचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी ही घोषणा दिली की आता तुम्ही चालते व्हा ब्रिटिशांनो आता आम्हाला आमचं राज्य करू द्या फॉर गॉड सेख अस सलोन असं त्यांनी त्या भाषणात सांगितलं होतं तर आठ ऑगस्टच्या रात्री हे सर्व नेते पकडले गेले महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू आचार्य नरेंद्र देव युसुफ मेहर अली मौलाना आझाद आणि मग नेतृत्व सगळं तुरुंगात म्हणजे गजाड गेलंय आणि इथे जनता तर उतावीळ झालीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याकांक्षी जनता तर मग त्यांना उत्स्फूर्तपणे महात्मा गांधींनी आपल्या भाषणातच सांगितलं की उद्यापासून तुम्ही असं म्हणा ठरवा की आपण एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत आणि तुम्ही तसं वागायला लागा लोकांनी सगळा लढा आपल्या हातात घेतला आणि अशावेळी अरुणा असफली सारखी एक त्यावेळी तरुण असलेली महिला पुढे आली आणि ती काँग्रेस सोशलिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांमधले प्रमुख अरुणा असफली होत्या जयप्रकाश नारायण होते डॉक्टर राम मनोहर लोहिया होते, होते इतर सर्वजण होते एस एम जोशी होते तर त्यांच्या हातात त्यांनी हातात नेतृत्व घेतलं आणि लढा सब आखला आणि त्यांच्याशिवाय इतर गांधीवादी पण पुष्कळ त्याच्यामध्ये होते आणि मुंबई शहरामध्ये एक प्रमुख संचालन समिती होती भूमिगत कार्याची म्हणून मुंबईचं महत्व आणि त्या संचालन समितीचे दोन निमंत्रक होते एक राम मनोहर लोहिया आणि दुसरी सुचिता कृपलानी आचार्य कृपलानी यांची पत्नी त्यामुळे मुंबई शहर महत्वाचं आणि मग मुंबईमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे बरेच दिवस पोलिसांना पत्ताच लागत नव्हता की ऑगस्ट आठ पासून अ, हे सर्व सुरू झालं लोकांचे निदर्शनं मोर्चे मग काही ठिकाणी गोळीबार झाले काही ठिकाणी थोडीफार हिंसा सुरू झाली आणि शेवटी या बातम्या लोक वृत्तपत्रांवरती पूर्णपणे निर्बंध होते तर मग लोकांपर्यंत पोचायचं कसं हे कळणार कसं लोकांना आंदोलन अंदोल, चालू आहे तर लोकांनी सायक्लोस्टाईल पत्रिका काढायला सुरुवात केली आणि नंतर मुंबईतल्या काही हुशार तंत्रज्ञानात कुशल असलेल्या अशा लोकांनी एक भूमिगत रेडिओ स्टेशन सुरू केलं आणि त्याच्या प्रमुख त्याच्यामध्ये प्रमुख होते विठ्ठलभाई झवेरी आणि हे भूमिगत रेडिओ स्टेशन चौपाटीला सुरु झालं आज जिथे तुकाराम उंबाळेचं जे हौतात्म्य झालं त्याच्या समोरच्या एका इमारतीमध्ये चौपाटी चौपाटीला सी बीव नावाची इमारत तिथून सर्व बातम्यांचं प्रसारण होऊ लागलं आणि त्या प्रसारणामुळे लोकांना कळायला लागलं आणि सहा महिने या रेडिओ स्टेशनचा पोलिसांना पत्ता लागू शकला नाही मोटवाने नावाचं जे एक मायक्रोफोन आणि ध्वनीक्षेपकाचं दुकान होतं त्यांनी मदत केली होती आणि असे सर्व एकत्र झाले मग साताऱ्यामध्ये किंवा पुण्यामध्ये स्वतंत्र भारत नावाचं रेडिओ स्टेशन सुरू झालं तर असं मुंबईचं हे महत्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खरोखर म्हणजे काय होतं की गांधींनी सांगितलं तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही मोर्चे काढा निषेध करा तर लोकांनी निर्भयपणे तरुणांनी शालेय विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून ब्रिटिशांचा निषेध करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये शिरीष कुमार नावाचा शालेय विद्यार्थी तो गोळीबारात गेला त्याच्यानंतर वसंत दाते नावाचा एक कॉलेज विद्यार्थी तो पुण्यामध्ये तो गोळीबारात त्याचं निधन झालं कराची मध्ये हेमू कलानी नावाचा एक होता विद्यार्थी त्याचंही निधन झालं स्फूर्तपणेपणे टप्प्यातली लोक त्यात सहभागी सहभागी सगळ्या वयोगटातली आणि हे महाराष्ट्रामध्ये पुढे असं झालं की म्हणजे आता साने गुरुजी हे एक नाव आपण महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फार महत्वाचं आहे लोकांना वाटतं म्हणजे ते संस्कार करणारं साहित्य त्यांनी लिहिलं मुलांच्या मनावरती आणि कुठेतरी अत्यंत मृदू आणि कोमल आणि हळवे असं आपण व्यक्तिमत्व समजतो पण साने गुरुजी हे अत्यंत जहाल कडवे राष्ट्रभक्त होते साने पंधरा ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस म्हणजे हा लढा सुरू झाला त्यानंतर सात दिवसांनी दिवसा महादेवभाई देसाईंचं निधन झालं पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये महादेवभाई देसाई म्हणजे गांधीजींचे से सेक्रेटरी होते सात दिवसाच्या आत त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ती गेली साने गुरुजींनी एक भूमिगत अशा साप्ताहिकामध्ये सायक्लोस्टाईल साप्ताहिकात अत्यंत सुंदर लेखलेला लेख आणि त्याच्यामध्ये लोक सांगतात की त्याच्यामध्ये अश्रू आणि अंगार यांचा अतिशय सुंदर मिलाप होता आणि त्यातून लोक लोकांची मनं पेटत गेली आणि असं सर्व सुरू झालं सातारा जिल्ह्यामध्ये भूमिगत आंदोलनं सुरू झाली त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे मग त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं मग त्या प्रति सरकारने अनेक प्रकारचे म्हणजे सरकार चालवायला सरकार चालवायला सुरुवात केली त्यांनी सावकारांना वटणीवर आणायचं गुंडांना दहशत बसवायची अशा सर्व प्रकारच्या कामांमध्ये त्यांनी म्हणजे आपण एक वेगळं सरकारच आहोत आम्ही ब्रिटिशांचं सरकार मानतच नाही एक वेगळं सरकार आहोत अशा पद्धतीने एक पॅरल गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात तसं चालवायला सुरुवात केली आणि ते फारच मोठतात त्याच्यामध्ये लोक त्याला पत्री सरकार म्हणायचंय तर पत्रिक म्हणजे काय तर पत्रीचा अर्थ पायाच्या था टाचांवरती था जेव्हा दंडुके मारून पोलीस टॉर्चर म्हणतात छळ छळ करतात तर त्याला पत्री म्हणतात तर या सरकारनी पत्री केली असं लोकांना एक पसरलं होतं पण तेवढं ते तितकं खरं नव्हतं काही ठिकाणी तसं झालं असेल पण हे सरकार आणि त्याचे नाना पाटील त्याच्यामध्ये होते क्रांतीसिंह नाना, नाना पाटील किसनवीर नावाचे एक मोठे स्वातंत्र्य सेनानी होते त्याच्यानंतर नागनाथ नायकवडी रत्नाप्पा अण्णा कुंभार हे सर्वजण होते आणि आपले माजी पंत उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्या आंदोलनात होते पण बेचाळीसच्या आंदोलनाचे भूमिगत आंदोलनाचे महाराष्ट्रातले काय किंवा देशातले काय खरे नायक कोण असा जर प्रश्न विचारला तर माझ्यामध्ये खरे नायक अच्युतराव पटवर्धन आणि नायिका होत्या अरुणा सकली म्हणजे क्रांतिकारकांची एक फळीच्या फळी एकोणीसशे बेचाळीस साली एक तरुण क्रांतिकारकांची निर्माण झाली असं आपल्याला म्हणायला लागेल आणि त्या म्हणजे एकोणीसशे बेचाळीस पासून जोरकस प्रयत्न केला की आता आपल्याला स्वतंत्र व्हायचंच आहे आतापर्यंत जो लढा दिलेला होता त्याचा अत्युच्च कळस झाला एकोणीसशे बेचाळीस साली असं आपल्याला म्हणायला लागेल थोडक्यात आपल्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या एकोणीसशे बेचाळीस सालचा आणि आजच्या ऑगस्ट क्रांती दिनाचं थोडक्यात महत्व सांगायचं म्हटलं तर शेवट जातात आता काय सांग मी असं सांगेन की आपण आपला देश चालवायचा आणि ही आपली हा आपला देश आहे आपला देश आपण त्याच्यावर प्रेम करायचं राष्ट्रावर प्रेम करायचं आणि त्याच्यामध्ये दुसरा असा एक महत्वाचा भाग असा आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले होते आणि त्यांनी उदाहरणार्थ एस एम जोशी इमाम साहेब बनून राहत होते मोहम्मद अली रोडला आणि ते ज्या ठिकाणी पकडले गेले त्या इमारतीचं नाव त्यांनी हडळ हाऊस असं टोपण नाव ठेवलं होतं तर आणि तिथे सर्व तिथल्या वस्तीतल्या सर्व मुसलमानांनी त्यांना मदत केली होती भूमिगत राहण्यासाठी ते पेशावर पर्यंत काबुल पर्यंत जाऊन आले होते वेगवेगळ्या वे, वे कामांच्या संदर्भात तर महत्वाची गोष्ट अशी की हे धार्मिक तेढ सामाजिक तेढ कुठलीही तेढ त्याच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्याच्या एका ध्येयासाठी सर्वजण लढत होते आणि तो जो सलोखा होता तो सलोखा कायम टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे ती प्रेरणा आपण त्यांच्याकडून घेतली त्या वर्षाच्या निमित्ताने आपण घ्यायला हवी खरं म्हणजे तुम्ही आज आलात आणि आपल्या आजच्या ऑगस्ट क्रांती दिनाचंही महत्व आणि त्यात ह्या सगळ्या क्रांतिकारकांच्या चळवळीमध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं योगदान काय आहे त्याचं खूप छान उदाहरणं देऊन आणि छोट्या छोट्या क्रांतिकारकांचं सुद्धा कसं त्यात योगदान होतं ते खूप छान पद्धतीने सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची फळं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य अबाधित ठेवूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपुरात उभारलेल्या शहीद स्मारकाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते सामाजिक स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला क्रांती दिनानिमित्त आज देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना अभिवादन नागपुर आतले शहीद नागपुरातल्या शहीद चौक इथं नागपूरच उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं पुण्यातही जिल्हा काँग्रेस समितीनं काल क्रांती ज्योत यात्रेचं आयोजन केलं होतं काँग्रेस भवन इथून सुरू झालेली ही यात्रा पेठेतल्या हुतात्मा कर्णिकांच्या स्मारकाशी समाप्त झाली समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपुरात झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातल्या वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्था आणि व्यक्तींना यावेळी शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं याशिवाय लोकशाही भाऊ साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार आणि संत रविदास पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय आणि सहाय्य सहाय्यमंत्री राजकुमार बडोले होते यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात लवकरच सावित्रीबाईंचं सा भव्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पुण्यात केली आहे पुणे विद्यापीठाचं सा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण केल्याला आज एक वर्ष झालं त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या एका समारंभात ते बोलत होते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाला शिक्षण देण्याकरता जे कठोर कष्ट केले त्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन आपलं कार्य करावं असं आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी यावछी कलिएनवदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांनी आज केली पुण्यात आयोजित साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली साहित्य आयोजनाबाबत विविध बारा ठिकाणाहून निमंत्रणं आली होती त्यातून पिंपरी चिंचवडची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुण्याच्या डॉक्टर डी वाय पाटील संस्थेनं संमेलनाचं यजमानपद स्वीकारलं आहा कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय भारतीय जनता पक्ष आणि तारा राणी आघाडीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सामील झाली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीसोबत लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। स्वाभिमानी संघटनेनं सहा जागांची मागणी केली मात्र जागा वाटपासंदर्भात नंतर निर्णय घेण्यात येईल घात्री ते म्हणाले रिपाईशीही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी आदिवासी विभागांमध्ये विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यामुळे आदिवासी समाजाची वाटचाल विकासाच्या दिशेनं सुरू असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी व्यक्त केलं आहे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आदिवासी संस्कृतीची ओळख हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले नाशिकमध्ये आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरून आदिवासी हक्क जनजागरण रॅली काढली होती तिरकमठा हाती असलेल्या आदिवासींचा चित्ररथ त्यांचं पारंपारिक नृत्य हे या रॅलीचं वैशिष्ट्य ठरलं या रॅलीत महिला आणि युवती मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या परभणीतही आज आदिवासी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला आदिवासी समाजात अज्ञान अंधश्रद्धा आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर असून या समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि संघटित प्रयत्नांची गरज असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं धुळ्यातल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेनं रॅली आणि मेळाव्याचं आयोजन केलं होतं जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं नंदुरबार इथे आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक वाद्यवृद्धांच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा निघाली आदिवासी समाजाच्या मेळाव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित यावेळी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेविरोधातली दूर राहण्याची शपथ घेतली आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी शासन नव्यानं योजना राबवत असून या समाजाकरता सर्वतोपरी सहकार्य जाईल अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आज आदिवासी दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळा आणि एकलव्य क्रीडा प्रबोधिनीचं उद्घाटन करताना ते बोलत होते शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत लक्षणीय यश मिळवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला आयएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदिवासी समाजाचे डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा आणि त्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या आईचाही यावेळी सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न होत आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग सोडून द्यावा असं आवाहन विख्यात अभिनेत्री नाना पाटेकर यांनी केलं आहे आज आत्महत्याग्रस्त एकशे बारा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बारा हजार रुपयांची मदत पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी केली तेव्हा ते बोलत होते शेतकऱ्यांनी काही काळ धीर धरला तर येणारी पहाट त्यांचीच असेल असं त्यांनी सांगितलं यावेळी मकरंद अनासपुरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या बेरोजगारी हे आपल्या देशापुढचं मोठं आव्हान आहे शिक्षण असूनही बेरोजगार असणाऱ्या युवकांची मोठी संख्या ही स्थिती दुर्दैवी आहे शिक्षित तरुणांना विविध कौशल्य शिकवून आणि तांत्रिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय रसायन आणि खतं राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे आज पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या संस्थेला प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्योत्तर प्रगतीत या भरीव योगदान दिल असंही म्हणाले डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा कायम ठेवली असून संस्थेला नुकताच राज्य सरकारचा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला असल्याचं परिषद आणि नियामक अध्यक्ष अजित पटवर्धन यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात सोसायटीच्या घटक संस्थांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुणे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस आणि किमान चोवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि एकवीस कोल्हापूर सत्तावीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस आणि पंचवीस सोलापूर चौतीस ते आणि तेवीस आणि अमरावतीचं तापमान उपलब्ध नाही एकदा बिमारू राज्य हा बिहारवरचा डाग पुसून टाकण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू काश्मीरमध्ये केरन भागात दोन दहशतवादी ठार कुपवाड्यात लागलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी क्रांतिकारकांचं पुण्यस्मरण वंचितांचा सर्वंकष विकास हेच राज्य सरकारचं ध्येय असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात सावित्रीबाईंचं भव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा आणि एकोणनव्वदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार पिंपरी चिंचवडमध्ये याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार